गाथा आहे भारताच्या वीर सुपुत्राची तरुणांना प्रेरणा देणाऱ्या राष्ट्रभक्त बाबू गेनू सईद यांची गोष्ट आहे एकोणीसशे तीस सालची भारत पारतंत्र्याच्या जोखडाने बांधलेला होता तरुणांना आता वसाहतीचे राज्य नाही तर संपूर्ण स्वातंत्र्य हवे होते सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी संपूर्ण देशभरात भारतीय जनतेने स्वातंत्र्य दिन साजरा केला सहा एप्रिल एकोणीसशे तीस रोजी गांधीजींनी दांडी येथे मीठ उचलले व देशभरात सविनय कायदेभंगाला सुरुवात झाली मिठाचा सत्याग्रह जंगल सत्याग्रह सरकारी कामावर बहिष्कार विदेशी कापडाची होळी करबंदी अशा अनेक पद्धतीने हा लढा लड़ा लढायचं ठरलं होतं लहान मुले मुली स्त्रिया पुरुष सर्वजन या आंदोलनात उतरली सगळा देश पेटून उठला होता पुण्यात देखील या चळवळीचा जोर खोलवर पसरलेला होता सर्वत्र निषेध मोर्चे निघत होते कॉलेजच्या मुलांनी हरताळ सुरू केला होता पुणे शहरातील व्यापाऱ्यांनी विदेशी कापड खरेदी करायचे नाही असे निश्चित केले होते सत्याग्रहींनी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जाऊन प्रचार केला जुन्नर शहरात नगरपालिकेवर राष्ट्रीय ध्वज फडकवला गेला पुणे जिल्ह्याच्या माळुंगे पडवळ गावचा बाबू गेनू सईद नावाचा तरुण मुंबईमध्ये गिरणीत कामाला होता गावाकडे तापलेले वातावरण यामुळे भारावून गेलेल्या बाबू गेनू याने मुंबईत आल्यावर आंदोलनात उडी घेतली बारा डिसेंबर एकोणीसशे तीस रोजी जॉर्ज फ्रेजर या मॅचेस्टर व्यापाऱ्याने जुन्या हनुमान गल्लीतील आपल्या गोदामातून कापडमाल दुकानाकडे हलवायला सुरुवात केली परंतु काळबादेवी परिसरात बाबू गेनू व त्याच्या तीनशे सहकाऱ्यांनी या परदेशी माल घेऊन जाणाऱ्या ट्रकपुढे धरणे आंदोलन देण्यास सुरुवात केली सत्याग्रहींनी ट्रक अडवलेला पाहताच जॉर्ज फ्रेजर जवळच्या प्रिन्सेस स्ट्रीटवर गेला व तिथल्या पोलीस चौकीतून त्याने मदत आणली पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी माघार घेण्यास नकार दिला ट्रक पुढे आडवे झालेल्या आंदोलकांना पोलिसांनी बाजूला खेचण्याचा प्रयत्न केला पण बाबू गेनू रस्त्यावरच पडून आडवे झाले होते पोलिसांनी या तरुणाला बाजूला होण्यासाठी खडसावले जबरदस्तीने बाजूला करण्याचा प्रयत्न केला पण नाही वीर बाबू गेनू बाजूला हटण्यास तयार नव्हते हातातील तिरंगा झेंडा फडकावत भारत माता की जय च्या घोषणा देत ट्रकला पुढे जाऊ देण्यास मनाई करत राहिले संतापलेल्या इंग्रज अधिकाऱ्याने अखेर इशारा दिला व पोलीस शिपायाने ट्रक तसाच पुढे घेतला अवघ्या बावीस वर्षांच्या वीर बाबू गेनू यांच्या शरीरावरून ट्रक गेला रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या पण पोलिसांना मात्र दया आली नाही परदेशी माल असणाऱ्या ट्रकच्या समोर ठाण मांडून उभा राहिलेल्या ध्येयनिष्ठ बाबू गेनु सईद यांना वीरमरण आले ही खबर वाऱ्याच्या वेगाने मुंबईत पसरली दुसऱ्या दिवशी निघालेल्या त्याच्या अंतिम यात्रेत वीस हजार लोकांनी सहभाग घेतला अंतिम यात्रेमध्ये बाबू गेनु अमर रहे या घोषणा दिल्या जात होत्या गिरगावच्या चौपाटीवर दहन करण्यास पोलिसांनी नकार दिला लोकांनी गोंधळ घालताच जनरल वियर यांनी लाठीचार्ज केला अखेर सोनापूर स्मशानभूमीत स्नेहलता हजरत यांनी बाबू गेनू यांच्या चितेला अग्नी दिला मुंबईत दुसऱ्या दिवशी गिरणी कामगारांनी संप सुरू केला बाबू गेनू यांना जरी मुंबईत वीरमरण आले तरी सुद्धा त्याचे पडसाद सर्वत्र उमटले अनेक ठिकाणी आंदोलने झाली चळवळ दळपली तर लोकांना दहशत बसेल असा ब्रिटिशांचा अंदाज खोटा ठरला बाबू गेनू यांच्या बलिदानातून अनेक तरुण किरणी कामगार यांनी प्रेरणा घेतली व स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली प्रचंड वाढलेल्या दबावामुळे अखेर इंग्रज सरकारने बाबू गेनूंच्या बलिदानाच्या चौकशीसाठी मुंबईतील कोर्टात केस सुरू केली तुकाराम सुर्वे व इतरांनी हुतात्मा बाबू गेनू यांच्या बाजूने साक्ष दिली तर पोलिसांच्या रिपोर्टमध्ये बाबू गेनू यांचा मृत्यू ट्रक खाली चिरडल्यामुळे झाला नसून ट्रकचा धक्का लागल्यामुळे डोके फुटले व मृत्यू झाला असे लिहिले होते अखेर कोर्टाने पोलीस रिपोर्ट ग्राह्यमानत इंग्रज सरकारच्या बाजूने निर्णय दिला बाबू गेनू यांच्या हुतात्म्याला अपघात ठरवले गेले या निकालामुळे लोकांचा इंग्रजांच्या कोर्टाच्या न्यायवृत्तीवरून विश्वास उडाला आजही बावीस वर्षांच्या बाबू गेनू यांचे बलिदान नवीन पिढीला राष्ट्रप्रेमाचे महत्व शिकवते त्यांच्या कार्याची आठवण करून देण्यासाठी सरकारतर्फे ठिकठिकाणी बाबू गेनू यांचे स्मारक उभारण्यात आले असून जिथे त्यांना वीरमरण आले त्या मुंबईच्या रस्त्याचे नाव बाबू गेनू स्ट्रीट असे करण्यात आलेले भारतमातेच्या या वीर सुपुत्रास माझा कोटी कोटी प्रणाम धन्यवाद